नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे। रोज जे आहे MCQ स्वरूपामध्ये आपण प्रश्न उत्तराचं सेशन सुरू केलेलं आहे। तर आजचं जे टॉपिक आहे ज्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, याच्यावरती तुम्हाला 20 महत्त्वाचे प्रश्न आपण जाणून घेणार आहोत। सोबतच तिथल्याच तिथे तुम्हाला उत्तरसुद्धा बघायला मिळणार आहे। सर्व स्पर्धा परीक्षाकरिता तुम्हाला हे उपयुक्त पडू शकतात। तर तुमचा अभ्यास कसा सुरू आहे याचीसुद्धा तुम्हाला माहिती पडू शकते। सर्वच प्रश्न हे नवीन असणार आहे आणि काठिण्य पातळीसुद्धा थोडी जास्त असणार आहे। तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा, नवीन यूजर असाल तर तुम्ही जुळू शकता, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या राज्यानं मुक्त व्यापारासाठी ब्रिटिशांना सुवर्ण आदेश जारी केलं होतं? हैदराबाद, विजापूर, गोलकोंडा की अहमदनगर? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे गोलकोंडा। हे 1632 मध्ये इंग्रजांना गोलकोंडा बरोबर मुक्त व्यापार करण्याचा सुवर्ण आदेश मिळाला होता 1632 मध्ये। त्यानंतर काँग्रेसचे कुठलं अधिवेशन मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ म्हणून ओळखलं जातं? कराचीचं अधिवेशन, बॉम्बेचं अधिवेशन, लखनौचं अधिवेशन की कलकत्त्याचं अधिवेशन? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे लखनौ अधिवेशन 1916। हे जे अधिवेशन होतं हे काँग्रेसमधले जे दोन गट होते, जहाल गट आणि मवाळ गट, हे सुद्धा एकाच व्यासपीठावर चर्चेसाठी एकत्रित आले होते। अधिवेशनामध्ये जे आहे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदार संघ जे आहे याच अधिवेशनामध्ये घोषित करण्यात आलं आणि अंबिका प्रसाद मुजुमदार हे यावेळेस जे आहे काँग्रेसचे अध्यक्ष होते। ईस्ट इंडिया कंपनीने बॉक्सरची लढाई कोणाबरोबर लढली? ईस्ट इंडिया कंपनी मीर कासिम, सादत अली खान की सिराज उदौल्ला, असे काही पर्याय तुमच्याजवळ? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे मीर कासिम। 1764 मध्ये जे आहे ही लढाई लढण्यात आली। त्याच्यानंतरचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट व आर्म्स ऍक्ट कोणत्या व्हायसरॉयनं पास केला? लॉर्ड लिटन, लॉर्ड मेयो, लॉर्ड डलहौसी की लॉर्ड हार्डिंग? तर मित्रांनो, योग्य उत्तर म्हणजे लॉर्ड लिटन। लॉर्ड लिटन यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि आर्म्स ऍक्ट जो आहे पास केला। ते होते 1876 ते 1880 पर्यंत ते भारताचे व्हायसरॉयला आले होते लॉर्ड लिटन। 1876-1878 चा दुष्काळ त्यांना जे आहे हाताळणं आला नव्हता व्यवस्थित, त्याच्यामुळे टीकासुद्धा झाली होती त्यांच्यावर। आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणि 1878 चा शस्त्र कायदा जो आहे त्यांनी पास केला होता। त्यांच्या कार्यकाळात खालीलपैकी कोणत्या व्हायसरॉयची हत्या करण्यात आली होती? कोणत्या व्हायसरॉयची हत्या करण्यात आली होती त्यांच्या कार्यकाळामध्येच, म्हणजे जेव्हा ते व्हायसराय होते तेव्हाच त्यांची हत्या करण्यात आली होती? लॉर्ड मेयो, लॉर्ड लिटन, लॉर्ड डलहौसी की लॉर्ड हार्डिंग? तर मित्रांनो, योग्य उत्तर म्हणजे लॉर्ड मेयो। लॉर्ड मेयो जे असे व्हायसराय होते, एकमेव व्हायसराय ज्यांच्या कार्यकाळातच त्यांची हत्या करण्यात आली होती। लॉर्ड बेअर येथं तपासणी करता ते गेले असता पठाण यांनी त्यांची हत्या केली होती। त्यानंतर लॉर्ड रिपन ने हंटर कमिशनची स्थापना का केली? दहशतवाद आणि देशविरोधी कारवाया थांबवण्याकरिता, भारतातील शिक्षणाच्या सुधारण्याकरिता, उच्च न्यायालयात भारतीयांच्या न्यायाधीशांची नेमणूक करिता की वरीलपैकी एकही नाही? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे भारतातील शिक्षण सुधारण्यासाठी लॉर्ड रिपननं जे आहे हंटर कमिशनची स्थापना केली। 3 फेब्रुवारी 1882 रोजी लॉर्ड रिपननं सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची स्थापना केली। या आयोगानं प्राथमिक शिक्षण सुधारण्यासाठी आणि भारतातील उच्च शिक्षणासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचनासुद्धा सुचवल्या। भारतातील जे काही शिक्षण सुधारणं याच्यासाठी हे हंटर आयोग, हंटर कमिशन होतं। त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणाला मराठा मैकियावेली असं म्हटलं जाते? नाना फडणवीस, बालाजी विश्वनाथ, नारायण बाजीराव की संभाजी? तर मित्रांनो, योग्य उत्तर ते म्हणजे नाना फडणवीस। नाना फडणवीस यांना मराठा मैकियावेली असं म्हटलं जाते। नाना फडणवीस पेशवेच्या काळामध्ये मराठा साम्राज्याचे प्रभावी मंत्री ठरले
आणि सोबतच ते मुसद्दीसुद्धा होते प्रभावी. ब्रिटिश साम्राज्याचा वाढता सामर्थ्यावरही त्यांनी मराठा साम्राज्याचं संरक्षण केलं. कोणी? नाना फडणवीस यांनी. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, पुणे कराराच्या संदर्भात कुठलं विधान खोटं आहे असा प्रश्न आहे. जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात हा करार झाला. या अंतर्गत वंचितांनी संयुक्त मतदारसंघात राहण्याचा निर्णय घेतला. प्रांतीय विधानसभांमध्ये वंचितांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या. यामुळे नागरी सेवेतील वंचितांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात आलं. असे काही पर्याय तुमच्याजवळ? तर मित्रांनो, योग्य उत्तर तुम्ही चूज केलं असेल तर योग्य उत्तर आपण जाणून घेऊया. जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात हा करार झाला. हा हे जे विधान दिलेलं आहे हे चुकीचं विधान आहे. तर योग्य विधान काय असणार आहे मग? तर हा करार जो झाला होता महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये, हा पुन्हा करार झाला होता, लक्षात घ्या. बाकीचे जे दिलेलं आहे ते सर्व बरोबर आहे. पोर्तुगीजांकडून ईस्ट इंडिया कंपनीनं कुठल्या वर्षात बॉम्बे शहर, बॉम्बे स्टेट जे होतं ते मिळवलं? 1663, 1668, 1670 की 1689? तर मुंबई जे आहे ते पोर्तुगीज जे होते त्यांच्याकडून ईस्ट इंडिया कंपनीनं हस्तगत केलं. तर कधी केलं? 1668 ईस्ट इंडिया कंपनीनं पोर्तुगीज जे होते त्यांच्याकडून बॉम्बे जे आहे ते, म्हणजेच आताचं मुंबई हे शहर त्यांनी हस्तगत केलं. त्यानंतर इंग्रजांनी जे आहे सुरत ऐवजी मुंबईला त्यांचं जे आहे मुख्यालय बनवलं. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा? महात्मा गांधी, जे बी कृपलानी, सरोजिनी नायडू, वरीलपैकी एकही नाही. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे जे बी कृपलानी. जे बी कृपलानी म्हणजे जीवंतराम भगवानदास कृपलानी असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यावेळी स्वतंत्र भारताच्या वेळी ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. कृपलानी हे तत्त्वज्ञ, गांधीवादी, समाजवादी, पर्यायवादी आणि स्वातंत्र्य सैनिक होते. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांनी अंतरिम सरकार कधी स्थापन केलं? 1941, 1942, 1943, 1945. तर मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांनी 1943 अंतरिम सरकार स्थापन केलं. त्यांनी सिंगापूरमध्ये हुकूमत ए हिंद नावाचं अंतरिम सरकार स्थापन केलं. हुकूमत ए हिंद सिंगापूर येतं. या सरकारला जपान, नाझी जर्मनी, इटली आणि त्यांच्या सहयोगी देशामध्ये राष्ट्रांनी जो आहे पाठिंबा दर्शवला होता. सुभाषचंद्र बोस यांना या सरकारमध्ये पंतप्रधान, सुरक्षा मंत्री आणि परराष्ट्रमंत्री त्यांना केलं गेलं होतं. तर राजबिहारी बिळे बोस जे होते ते मुख्य सल्लागार असं त्यांना या सरकारमध्ये तयार करण्यात आलं होतं, पद देण्यात आलं होतं. मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न, 1857 क्रांतीच्या काळात भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड एल्गिन, लॉर्ड डलहौसी. तर मित्रांनो, 1857 जी क्रांती होती त्याच्यामध्ये लॉर्ड कॅनिंग हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. लॉर्ड कॅनिंग 28 फेब्रुवारी 1856 ते 21 मार्च 1862 भारताचे गव्हर्नर जनरल होते. 1856 पासून ते 1862 लॉर्ड कॅनिंग, तर लक्षात ठेवा. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच, हे जे घोषणा दिलेली आहे ती बाळगंगाधर टिळक यांनी दिलेली आहे. ही त्यांनी कुठल्या ठिकाणी दिली? पुणे जेल, एरवडा जेल की कोर्टामध्ये? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे कोर्टामध्ये त्यांनी दिलेले आहे. इथं चुकून हे आलेलं आहे, कोर्टामध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली जेव्हा त्यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा बाळ गंगाधर टिळक यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर त्यांना 6 वर्षाच्या तुरुंगवासासाठी मंडाले जे तुरुंग आहे तिथं त्यांना पाठवलं जातं. तुरुंगामध्ये जे आहे देशद्रोहाचा आरोप होतं तेव्हा ज्यांना शिक्षा झाली तेव्हा त्यांनी हे शब्द उच्चारले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि जयगोपाल कोणत्या कटात सहभागी होते? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि जयगोपाल. कानपूर कट, लोहार, लाहोर कट, भागलपूर की अलीपूर बॉम्ब कट? तर मित्रांनो, योग्य उत्तर तुम्ही दिलं असेल तर योग्य उत्तर याचं जाणून घ्या. लाहोर कटमध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि जयगोपाल हे जे आहे सामील होते.
लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा कट त्यांनी रचला होता आणि त्याला त्यांना जे स्कॉट जो होता त्याला मारायचं होतं, परंतु जे पी सॅडरसन याला त्यांनी गोळ्या घासाडल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कुठल्या अधिवेशनात काँग्रेसनं पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला? कलकत्ता, लाहोर, दिल्ली की कराची? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे लाहोर. लाहोरचं जे कट जे होतं अधिवेशन, त्याच्यामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव जे आहे राष्ट्रीय काँग्रेसनं मंजूर केला होता. अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. संपूर्ण स्वराज्य ठराव संमत झाल्यानंतर एका महिन्यानंतर 26 जानेवारी 1930 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामासुद्धा जारी करण्यात आला होता. मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न, सायमन कमिशन कोणाच्या काळामध्ये जे आहे काळामध्ये भारतात आलं होतं? लॉर्ड इरविन, लॉर्ड चेम्सफोर्ड, लॉर्ड विलिंग्टन की लॉर्ड लिलिथगो? तर मित्रांनो, तुम्ही योग्य उत्तर दिलं असेल तर याचं योग्य उत्तर जे आहे लॉर्ड इरविन आहे. इथे चुकून दुसरा ऑप्शन आलेला आहे. लॉर्ड इरविन यांना 3 एप्रिल 1926 रोजी व्हाईसराय आणि भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केलं होतं. 1927 मध्ये ब्रिटिश सरकारनं सर स्टॅफर्ड स्क्रिप यांच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशनची स्थापना केली. 1919 ज्या काही सुधारणा होता त्याचा अभ्यास करणं हा ह्या आयोगाचा उद्देश होता सायमन कमिशनचा. तर सायमन कमिशन कोणाच्या कार्यकाळामध्ये आलं होतं? लॉर्ड इरविन, लक्षात ठेवा. इथे हे चुकून आलेलं आहे. त्यानंतर 23 मार्च 1940 रोजी मुस्लिम लीगने वेगळा पाकिस्तानाचा ठराव कुठल्या ठिकाणी मांडला, कुठल्या ठिकाणी सादर केला? कराची, हैदराबाद, लाहोर, लखनौ. 30 मार्च 1940 रोजी मुस्लिम लीगनं जे आहे वेगळा पाकिस्तानचा ठराव मांडला, तो मांडला कुठे? लाहोर इथं. 23 मार्च 1940 रोजी मुस्लिम लीगनं पाकिस्तान ठराव जो आहे संमत केला. महात्मा गांधी यांनी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी हरित पत्रिका प्रसिद्ध केली? कलकत्ता, सुरत, राजकोट की साबरमती? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे गांधीजींनी राजकोटमध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात हरित पत्रिका प्रसिद्ध केली होती. त्यानंतरचा प्रश्न, महात्मा गांधींनी एकदा काँग्रेसच्या कुठल्या सत्राचे ते अध्यक्ष राहिले होते? अमरावती सत्र, बेळगाव, नागपूर की कराची सत्र? तर कुठल्या अधिवेशनाचे ते काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे बेळगाव अधिवेशन. 1994 मध्ये काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनात महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि ते एकदाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले, लक्षात ठेवा बेळगाव अधिवेशनचे. मित्रांनो, शेवटचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. झेंडा सत्याग्रह करिता कुठलं शहर ओळखलं जातं, प्रसिद्ध आहे जिथे झेंडा सत्याग्रह झालं होतं? कानपूर, नागपूर, नैनिताल की भोपाळ? त्याचं उत्तर कमेंट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे लाईक्स आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात, जेणेकरून आम्ही असेच व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करू शकू. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.